अनिश्चय डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज 7 वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र असं असलं तरी अद्याप या हत्येचा तपास सीबीआयकडे असून सुद्धा तो तूप पूर्ण झालेला नाहीये याची खंत डॉक्टर हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केली आहे. मारेकरी पकडून देखील या खुनाचे सूत्रधार सापडले नसल्यानं अजूनही वेदना कायम असल्याचं त्यांनी सांगितलंय. दाभोलकर, पानसरे, कुलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणामध्ये एकच सूत्रधार असल्याचं तपास यंत्रणा सांगतात. मात्र अजून तपास पूर्ण होत नसल्यानं ही गंभीर बाब असून समाजातील विवेकवादी लोकांना आजही धोका कायम असल्याचं सांगत लवकरात लवकर हा तपास पूर्ण करावा असं मत डॉक्टर हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केलंय. 20 ऑगस्ट 2020 डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या निर्घुण खुनाला 7 वर्ष पूर्ण होत आहेत. एका बाजूला त्यांचे संशयित मारेकरी पकडले गेले असले तरी अजून त्यामागचे सूत्रधार पकडले गेलेले नाही आहे. त्याची खूप वेदना आणि खंत मनामध्ये आहे. डॉक्टर दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश या चारही खुनांच्या मध्ये एकच सूत्रधार इन्वॉल्व्ह आहेत असं तपास यंत्रणा आता म्हणतात. आणि अशा पार्श्वभूमीवरती जर सूत्रधारांना पकडलं जात नसेल तर ती गंभीर गोष्ट आहे. त्यामुळे विवेकवादी कार्यकर्त्यांना देशभरातल्या असलेला धोका हा कायम राहतो. म्हणून लवकरात लवकर तपासामध्ये प्रगती होणं आवश्यक आहे आणि यामागचे सूत्रधार सापडले जाणं आवश्यक आहे.